नमस्कार मंडळी, आज बरेच दिवसानंतर लाईव्ह येते आहे मी आणि आश्चर्याचा धक्का जो लागलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह येते आहे. खूप आरडाओरडा करून सुरू होतं सभागृहामध्ये की आम्ही एवढा निधी दिला तेवढा निधी दिला, हे केलं ते केलं ते केलं, आणि जो दुजाभाव या वराड सोबत होतो आहे म्हणजे अमरावती डिव्हिजन सोबत होतो आहे तो तुमच्या सोबत बोलण्यासाठी मी आज लाईव्ह आलेली आहे. काल जीआर निघाला, काल अमरावतीच्या एअरपोर्टचा जीआर निघाला आणि टर्मिनससाठी, हा जीआर आहे आणि त्या टर्मिनससाठी 5 कोटी रुपये दिले. एवढे जास्त पैसे, 5 कोटी रुपये. हां, आणि मागणी कितीची होती? ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि ज्या वेळेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी काम करत होती, आपली सेवा करण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळेला आपण या बैठका घेतल्या आणि 148 करोड्सची त्या ठिकाणी मागणी आपण केली होती. ठीक आहे, आणि प्रॉमिस असं होतं सगळ्यांना की आपण डिसेंबरपर्यंत टेक ऑफ करू. पण आता हे नवीन सरकार आलं, ईडीचं सरकार आहे आणि या सरकारला तुमचं आमचं किती घेणं देणं आहे मला माहिती नाही, पण अमरावतीचं नक्कीच घेणं देणं नाही आहे असं एकंदरीत दिसत आहे. बेलोरा एअरपोर्टला फक्त मंजुरात झालेली, म्हणजे अजितदादांचं पत्र मी तुम्हाला दाखवते, त्या ठिकाणी आपण जे पत्र दिलं होतं, अजितदादांनी डिक्लेअर केलेलं होतं की मागच्या बजेटमध्ये की भरघोस निधी आपण देऊ, आणि हे अजितदादांना दिलेलं आपलं पत्र आहे आणि त्या ठिकाणी अमरावतीच्या अजितदादांनी तिथे प्रधान सचिवांना सांगितलेलं आहे की भरपूर मोठ्या प्रमाणात निधी भरघोस देण्यात येईल. त्याच्यानंतर 22 डिसेंबर 2022 अनुसार 122.70 कोटी ची सुधारित प्रशासकीय मान्यता आपण 20/2/2023 त्या ठिकाणी हे जे पत्र आपल्याला सुधारित मान्यता दिली होती त्या अनुषंगानं आपण भरघोस निधीची मागणी केलेली होती आणि 20/2/2023 मागणी आहे. पण आपल्याला किती मिळालं? आपल्याला फक्त 5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्या 5 कोटीमध्ये काय खरं काम होणार आहे? म्हणजे अमरावतीचा एअरपोर्ट जो मागच्या डिसेंबरमध्ये टेक ऑफ व्हायला पाहिजे होता, आज जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना संपत आलेला आहे, अजून किती दिवस लागणार आहेत? म्हणजे सगळं काही करायचं ते नागपूरसाठी व्हायचं आणि आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी काही करायचं नाही, हा दुजाभाव अमरावतीवासी किती दिवस सहन करतील? नागरिकांनो, माय बापो, माझी तुम्हाला विनंती आहे, जरा जागृत व्हा, काय नेमकं होतं आहे, काय करतं आहे, कारण खूप आरडाओरडा होतो, धर्माच्या नावावर खूप राजकारण होतं, हनुमान चालीसा म्हणायची असा विपर्यास करतात. खऱ्या अर्थानं म्हणजे राष्ट्रसंतांनी जे सांगितलेलं आहे की मनी नाही भाव आणि देवामध्ये पाव, म्हणजे तुमच्या मनातच भाव नाही आहे, देवाप्रती तर नाहीच आहे पण आमच्याही प्रती, या अमरावती विभागाप्रती पण भाव, विकासात्मक भाव कुठंच दिसत नाही आहे, याचा निषेध या ठिकाणी करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.